नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबादचं निर्भीड, निपक्ष आणि सडेतोड चॅनल उस्मानाबाद लाईव्ह. उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये आदिवासी हत्याकांड घडले आणि या हत्याकांडामध्ये 11 निष्पाप आदिवासींचा बळी गेला आहे. या मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी जात असताना उत्तर प्रदेश सरकारने मात्र त्यांना बेकायदेशीररित्या स्थानबद्ध केले. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार उत्तर प्रदेशमध्ये मनमानी पद्धतीने कामकाज करत आहे. याचा निषेध म्हणून आज उस्मानाबाद शहर काँग्रेस कमिटी आणि उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. उस्मानाबाद शहरातील शिवाजी चौकात भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांच्या निषेधाची प्रचंड घोषणाबाजी करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रियंका जी तुम आगे बढ़ो. दुनिया है कौन? कांग्रेस शिवाय है कौन? सर्व सामान्य प्रियंका गांधी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. उत्तर प्रदेश मधील सोनभद्र येथे 11 आदिवासींची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्या मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आमच्या नेत्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या त्या मृतांच्या परिवारांची भेट घेण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेशमधील मस्तवार असं मस्ती चढलेलं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्यांना कुठलंही कारण न देता त्या परिवारजनांशी भेटण्यापासून त्यांना रोखलेलं आहे. त्यांनी त्या लोणार्थ किल्ल्यामध्ये त्यांना नजरकैद केलेलं आहे. प्रियंकाजींनी 144 कलम लागू असताना फक्त किमान 4 जण काँग्रेसचे प्रतिनिधी या आदिवासी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी जात आहोत अशी वारंवार विनंती केलेली असताना कसलेही लेखी आदेश न देता, कसलीही नोटीस न देता त्यांनी अटक केलेली होते. अतिशय बेकायदेशीरपणे आणि सत्ताधीश हे हिटलरशाही पद्धतीने जसं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार चालवत आहेत केंद्रातलं त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्तर प्रदेश सरकार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. या त्यांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध उस्मान शहर काँग्रेस कमिटी उस्मान जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे आणि तात्काळ या पंतप्रधान सरकारला आम्ही याद्वारे इशारा देत आहोत की तुमची ही गुंडगिरी, तुमची हिटलरशाही आम्ही या देशात चालू देणार नाही. काय आंदोलन केलं आज? उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र या गावामध्ये आदिवासींची जमीन बळकावण्याचा एका कंपनीचा बेत होता. त्याला विरोध करणाऱ्या आदिवासींवरती निर्घृण त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि त्यांना मारण्यात आलं, मरेपर्यंत त्यांना मारण्यात आलं. आणि हा अन्याय आहे त्या आदिवासींवरती झालेला. आणि त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी चाललेल्या असताना त्यांना कुठलंही कारण न दाखवता त्यांना वाटेत थांबवण्यात आलं, त्यांना अडकवण्यात आलं, अटक करण्यात आली. कुठलंही कारण नसताना, म्हणजे हे लोकशाही विरोधी सरकार आहे, गरिबांची यांना काळजी नाही. गरिबांना गरिबी हटावच्या ऐवजी गरिबांना हटवण्याचं काम हे सरकार करत आहे. त्यांची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही. प्रियंका गांधींना अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने अटक करणं आम्हाला मान्य नाही. म्हणून सगळीकडे आज काँग्रेस पक्षाने आज निदर्शनं केलेली आणि याचा जाहीर निषेध खासून केलेला आहे. प्रियंका गांधी आगे बढाओ. या ठिकाणी आदित्यनाथ जे खमंडी सरकार आणि हुकुमशाहीचं सरकार चालवतात त्यांचा आम्ही इथं पुतळा चाळून जाहीर निषेध केलेला आहे. आणि मागासवर्गीय सेलच्या वतीनं, काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी हरेक तालुक्यामध्ये आम्ही काँग्रेसचं एक या ठिकाणी जाहीर निषेध म्हणून या सरकारला फार म्हणजे आता हे ऑनलाईन सरकार आहे, हे टाकून दिलेलं सरकार आहे, यांचा आमचा जाहीर निषेध आहे.